मराठा समाजाचं मुंबईतलं अधिवेशन थांबवण्यासाठी सरकारनं तातडीनं काही निर्णय घेतले. 2-3 दिवसामध्येच 1-3 GR काढले, त्याचबरोबर 1 गॅझेटही छापून आणलं. गॅझेटमध्ये सगळे सोयरे आणि नातेवाईक यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असंही म्हटलं गेलं. अनेक निर्णय आतापर्यंत मराठा समाजाच्या अनुषंगाने सरकारनं घेतलेले आहेत, पण या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये मराठा समाजाचा तरुण कुठेतरी फसवला जातोय का याची चर्चा मात्र कोणीही करत नाही. खरं तर मराठा समाजातल्या काही विद्वान लोकांनी, काही अभ्यासू लोकांनी याचं विश्लेषण घेऊन मराठा समाजाच्या तरुणांसमोर जाणं अपेक्षित होतं, परंतु त्या पद्धतीनं हे लोक त्यांच्यासमोर जात नाही आहेत. त्याचं कारण कदाचित असंही असेल की आंदोलनाचं नेतृत्व फक्त एका व्यक्तीकडे आहे आणि ही व्यक्ती कोणाचंही काही ऐकायला तयार नाही, आणि म्हणून मराठा समाजामधले जे काही इतर नेते आहेत किंवा इतर जे काही अभ्यासू लोक आहेत हे कोणीही बोलत नाहीत. आपण जर मराठा समाजातल्या अभ्यासू व्यक्तींची नावं घेतली किंवा जे चांगले विश्लेषण करू शकतात असं नावं घेतली तर अनेक लोक आहेत. आतापर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून मामा देशमुख असतील, पुरुषोत्तम खेडेकर असतील, श्रीमंत कोकाटे असतील, प्रवीण गायकवाड असतील, अशा अनेक लोकांनी मराठा समाजामध्ये जागृती केलेली आहे किंवा त्यांना परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. परंतु यापैकी आता कोणीही बोलत नाही, फक्त एकच व्यक्ती बोलते आहे, ती म्हणजे मनोज जरांगे. मग मनोज जरांगे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांचं काय चुकतं याचं ॲनालिसिस कुठेही होत नाही किंवा त्यांच्या समाजातले लोक ते करतही नाही आहेत, आणि त्याच्यामुळं घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्यच आहे का किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे का याची चर्चा कुठेही होत नाही. आता देखील आपण बघतोय की मुंबईचं आंदोलन थांबवल्यानंतर सरकारने जे काही GR काढलेले आहेत किंवा जे गॅझेटमध्ये छापून आणलेलं आहे की सगळे सोयरे आणि नातेवाईक यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, पण खरोखरच हे दिल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांना त्याचा फायदा होऊ शकतो का? एक गोष्ट आहे की समजा सरकारने असा GRच काढला की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, किंवा ज्यांना अगोदर आरक्षण मिळतं आहे किंवा ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी झालेली आहे त्यांच्यापैकी जे काही नातेवाईक आहेत किंवा जे काही सगळे सोयरे आहेत यांच्या माध्यमातून त्यांची वंशावळ तयार केली जाईल आणि त्या वंशावळीच्या माध्यमातून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. आता हे प्रमाणपत्र त्यांना दिलंही तरी त्याचा पुढचा टप्पा आहे की त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी झाली पाहिजे. व्हॅलिडिटी करण्यासाठी सरकार काही निर्णय घेईल आणि त्यांची व्हॅलिडिटी देखील होईल. समजा अशा एखाद्या तरुणाने जर नोकरीसाठी अर्ज केला आणि हा तरुण MPSCचं आपण उदाहरण घेऊया, MPSCमध्ये जर त्याने प्री पास केली, मेन पास केली आणि तो इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याचं सिलेक्शनही झालं, तर पुन्हा एकदा ऑब्जेक्शन येऊ शकतं की खरोखरच हा कुणबी आहे का. आणि मग जी वंशावळ जुळवण्यासाठीची प्रक्रिया आहे किंवा जी समिती नेमलेली आहे की त्यांची वंशावळ जुळवून आणावी आणि मग त्याला ते प्रमाणपत्र देण्यात यावं, आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर मग या तरुणाच्या भविष्याचं काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर समजा कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि यांना OBC मध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं तर OBC मध्ये एकूण किती जाती आहेत, आपण जर याचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये जवळपास 261 जाती ऑलरेडी आहेत आणि या 261 जातींना जवळपास 27% आरक्षण केंद्रामध्ये आहे आणि 19% आरक्षण आपण राज्यामध्ये गृहीत धरतो, कारण त्याच्यानंतर ते NT मधले आहेत, VGNT आहेत, त्यांना त्यातलं विभागून दिलेलं आहे. पण OBC च्या आरक्षणाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस हे आरक्षण फक्त 19% आहे आणि 19% आरक्षणामध्ये आपण 261 जातींना गृहीत धरतो. आता 261 पुन्हा जर मराठा समाज येत असेल तर मग ह्या तरुणांच्या हिश्याला किती आरक्षण येणार आहे हा प्रश्न आहे, आणि त्याच्यामुळं याचं विश्लेषण मराठा समाजातील अभ्यासू लोकांनी किंवा मराठा समाजामधले जे काही वकील आहेत, कायदेतज्ज्ञ आहेत, त्यांनी करणं गरजेचं होतं आणि त्या समाजातल्या तरुणांसमोर त्यांनी जाणं अपेक्षित होतं. परंतु असं कोणीही करताना पाहायला मिळत नाही. सगळ्यांना फक्त एकच घाई झालेली आहे की आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, आपल्या नातेवाईकाची वंशावळ आपल्या जुळाली पाहिजे किंवा आपलं रेकॉर्ड सापडलं पाहिजे आणि मग आपण त्या रेकॉर्डच्या आधारावर किंवा त्या नातेवाईकाच्या वंशावळीच्या आधारावरती आपण आरक्षणामध्ये सहभागी होऊ शकतो. समजा हे तरुण या नातेवाईकाच्या याच्यामध्ये सहभागी झाले, आता सरकारने असा आकडा सांगितलेला आहे की जवळपास 56 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. आता 56 लाख नोंदी जर सापडलेल्या असतील आणि हे 56 लाख लोक जर 19% आरक्षणामध्ये येणार असतील तर त्यांच्या हिशाला किती आरक्षण येईल याचं विश्लेषण देखील करणं गरजेचं आहे. आता 19% आरक्षणामध्ये स्टेटमधले आपण विचार करतोय कारण 27% आरक्षण ही केंद्रामध्ये आहे.
19% आरक्षण जर स्टेटमधलं आपण घेत असेल तर त्याच्यामधल्या जर ह्या काही सगळ्या 261 जाती असतील त्याच्यामध्ये जर मराठा समाजाचा किंवा या 56 लाख लोकांचा सहभाग होणार असेल. आता 56 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, याचा अर्थ पुन्हा आपण असं गृहीत धरूया की 56 लाख गुणिले 4 म्हणजे एका कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतील तर जवळपास 2 कोटी लोकांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे. मग 2 कोटी लोक जर 19% आरक्षणामध्ये येत असतील त्यानंतर त्यांना किती लाभ मिळेल असा प्रश्न आहे. आणि समजा ते आलेच त्यांना मिळालंही तर त्यांचा हिस्सा काय असेल त्याच्यामध्ये. आता याच्यापेक्षा आणखीन एक पर्याय जर मराठा समाजातील तरुणांनी वापरला तर तो काही वाईट आहे का? समजा केंद्र सरकारने आर्थिक निकषावरती 10% आरक्षण दिलेलं आहे, EWSचं आरक्षण दिलेलं आहे. ते आरक्षण जर घेतलं तर या लोकांना जास्त फायदा होऊ शकतो का? तर होऊ शकतो. कारण OBC मध्ये जवळपास 261 जाती आहेत आणि त्याचबरोबर आपण जर EWSचा विचार केला तर EWSमध्ये प्रामुख्याने एकच जात आहे, ती म्हणजे ब्राह्मण. आता ब्राह्मण जातीबरोबर जर मराठा समाज इथे आला तर मग त्यांना 19% आरक्षण मिळते. इकडे 261 जाती प्लस आता येणारे मराठा किंवा कुणबी यांचं मिळून जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एका जातीच्या हिशाला किती येईल असा जर विचार केला तर EWSचं आरक्षण जे आहे तर EWSच्या आरक्षणाचा जास्त फायदा मराठा समाजाला होऊ शकतो. परंतु तसं विश्लेषण मराठा समाजामधून केलं जात नाही, कारण इकडे 10% आरक्षण आहे EWSचं आणि 10%मध्ये फक्त 2 प्रामुख्याने जाती आहे. आला तर एखादा इतर जातीमधला जसं की जैन आहे, मारवाडी आहे, असा खूप कमी लोक जे की ते जास्तीत जास्त बिझनेसमध्ये आहेत, पण अशापैकी 1-2 लोक त्याच्यामध्ये येऊ शकतात. परंतु जर 10% आरक्षणामध्ये फक्त ब्राह्मण आणि मराठा समाजातल्या म्हणजे फक्त मराठवाड्यातलेच लोक आहेत ते, तर यांना जर मिळत असेल तर OBC पेक्षा त्यांना EWSचं बेनिफिट हे जास्त मिळू शकतं. परंतु याचं विश्लेषण मात्र मराठा समाजामध्ये होत नाही किंवा याची चर्चाही होत नाही आणि याच्यावरती मराठा समाजातले तरुण चर्चाही करत नाहीत. आणि त्याच्यामुळं EWSच्या बाहेर काढून जर त्यांना OBC मध्ये टाकलं गेलं तर मराठा समाजाची फसवणूक नाही आहे का? एकीकडे सरकारने गॅझेट छापलेलं आहे किंवा सगळे सोयरे आणि नातेवाईक यांना प्रमाणपत्र देण्याची भाषा केलेली आहे, पण समजा दिलंही प्रमाणपत्र, त्याची व्हॅलिडिटीही झाली, तर मग ती व्हॅलिडिटी झाल्यानंतर एखाद्या अपोजिटच्या व्यक्तीनं जर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि सगळे सोयरे आणि नातेवाईक यांचं रिलेशन जुळत नाही असं जर कोर्टामध्ये गेलं तर ते प्रकरण पुन्हा लांबू शकतं. त्याच्यापेक्षा EWSमध्ये असलेलं 10% आरक्षणामध्ये मराठा समाजाने आपला जास्तीत जास्त वाटा मागितला पाहिजे, परंतु तसं ते मागितलं जात नाही आणि त्याच्यामुळं मराठा समाजाची कुठेतरी फसवणूक होते का असं देखील आपल्याला दिसतं. आणि म्हणून याचं विश्लेषण मराठा समाजातल्या लोकांनी करणं गरजेचं होतं, जसं की पुरुषोत्तम खेडेकर आहेत, श्रीमंत कोकाटे आहेत, प्रवीण गायकवाड आहेत किंवा जे काही लोक आहेत यांनी सगळ्यांनी मिळून याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, याच्यावरती परिसंवाद आयोजित करणं गरजेचं आहे, याची चर्चा देखील करणं गरजेचं आहे, परंतु तसं होत नाही. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर समजा एखाद्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र दिलं, त्याची व्हॅलिडिटी झाली आणि त्याने तसा क्लेमही केला, तर तो व्यक्ती पुन्हा EWSवरती क्लेम करू शकतो का? तर अर्थातच नाही आहे. त्याला EWSवरती क्लेम करता येत नाही, कारण EWSचं आरक्षण हे अशा लोकांसाठी दिलेलं आहे जे की कुठल्याही आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये ते येत नाही आहेत. आणि जे लोक कुठल्याही आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये येत नाही त्या लोकांसाठी इकॉनॉमिक्स विकर सेक्शनचा एक सेक्शन तयार केलेला आहे आणि त्यांनाही आरक्षण दिलेलं आहे. आता इतके दिवस काय होत होतं, मराठा समाज दोन्हीकडे ॲप्लिकेशन करू शकत होता. एक तो ओपन कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन करत होता आणि दुसरं तो EWSमध्ये जात होता. आता होईल नेमकं काय, तर आता तो फक्त ओपन कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन करू शकेल एक, आणि दुसरं म्हणजे तो OBC मध्ये ॲप्लिकेशन करू शकेल, त्याला EWSमध्ये ॲप्लिकेशन करता येणार नाही. कारण तो ऑलरेडी जर एखाद्या आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये आला असेल तर त्याला EWSचा लाभ मिळणार नाही आणि त्याच्यामुळे EWSचा जो 10% कोटा आहे तो फक्त 1-2 जातीसाठी राखीव राहील. एक तर ब्राह्मण किंवा त्याच्यामध्ये मारवाडी असतील किंवा इतर जे काही जैन लोक असतील, तर या लोकांसाठी फक्त हा कोटा शिल्लक राहील 10%. परंतु जर कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं, समजा मला कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं, तर मी पुन्हा EWSच्या आरक्षणाचा क्लेम करू शकणार नाही. त्याच्यामुळे माझा EWSचा आरक्षणाचा क्लेम गेलेला आहे आणि मी कुठे आलेलो आहे, तर 261 जाती प्लस मी असा 262 जातींचा समूह तयार होऊन मी 19% आरक्षणामध्ये आलेलो आहे. जर 10% आरक्षणामध्ये 3-4 जाती असतील आणि त्या देखील अल्पसंख्याक असतील, जसं की मारवाडी अल्पसंख्याक आहे, जैन अल्पसंख्याक आहेत,
पारशी अल्पसंख्याक आहेत. या अल्पसंख्याक समूहामध्ये जर पुन्हा मराठा समाज येत असेल तर त्यांना याचं 10% जास्त बेनिफिट मिळू शकतं. एकीकडे 19% आरक्षण हे 261 जातीला आहे तर 10% आरक्षण हे फक्त 3 ते 4 जातींना आहे. आणि त्याच्यामुळे याचं जास्तीत जास्त बेनिफिट हे मराठा समाजाला मिळू शकलं असतं, परंतु मराठा समाजाला EWS आरक्षणाच्या बाहेर फेकण्याची ही मोठी तयारी आहे का असा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. एकीकडे त्यांची फसवणूक होते, बऱ्याच दिवसापासून आंदोलन सुरू आहेत. जवळपास मराठा समाजातल्या एका जाणकार व्यक्तीच्या सांगण्यानुसार, म्हणजे मी ज्यांच्यासोबत चर्चा केली त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी असं सांगितलेलं होतं की आत्तापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी 40,000 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. आता ही रक्कम जर आपण बघितली तर खरोखरच मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण OBC मिळेल त्यावेळेस खरोखरच त्यांना 40,000 कोटी रुपयाचं बेनिफिट होणार आहे का असा देखील प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं एकीकडे त्यांचं आर्थिक नुकसान होते मोठं, दुसरीकडे त्यांच्यासोबत खेळ खेळला जातो आहे, त्यांना फसवलं जात आहे, GR काढले जात आहेत, गॅजेट छापले जात आहेत, समित्या नेमल्या जात आहेत, सर्वेक्षण केलं जाते, पण याच्यामधून त्यांना नेमकं घेऊन कुठे जात आहेत तर 19% आरक्षणामध्ये घेऊन जात आहेत. जर त्यांना हे सगळं करून जर स्वतंत्र 16% आरक्षण मिळत असेल तर मग मात्र त्यांच्यासाठी फायद्याची गोष्ट होऊ शकते. पण स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा मागे पडलेला आहे आणि तो क्लोजही झालेला आहे. पण 16%ऐवजी आता ह्या सगळ्यांना मिळून 19% आणलं जात आहे, म्हणजे त्याचं बेनिफिट किती आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. दुसरीकडे 10% आरक्षणामधून, अर्थातच EWS आरक्षणामधून त्यांना बाहेरही फेकलं जाते, त्याच्यामुळं तिथंही मोठं नुकसान होते. एक तर आर्थिक नुकसान झालं, दुसरं त्यांना 19% आणून 16% आरक्षण रद्द केलेलं आणि 19% आणलं तिथंही मोठं नुकसान झालं. तिसरीकडे आणखीन हेही सांगितलं जाते की EWS आरक्षणाच्या तुम्हाला बाहेर पडावं लागेल, कारण ते आरक्षण फक्त ज्या लोकांना आरक्षण नाही आहे त्या लोकांसाठी तो कोटा तयार करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीवरती मराठा समाजातल्या तरुणांनी, विचारवंतांनी, अभ्यासकांनी आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कायदेतज्ज्ञांनी ह्याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं, मराठा समाजातल्या तरुणांची खरोखरच फसवणूक होते का, तो एका वेगळ्या जाळ्यामध्ये अडकला जातो आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.